नमस्कार तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये अगदी ग्रामीण हाफ मधील हा शेवटचा सा नक्कीच सामना क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातला नक्कीच महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय आहे मुख्य पंच अक्षय निर्मल सर प्लेचा इशारा त्या ठिकाणी कळवत आहेत बॉलिंग मार्क वरती राहुल सातव तर स्ट्राइक एन ला आपण पाहतोय साहिल पवार हो पहिला चेंडू मोठा आक्रमणा आक्रमणाची तयारी मोठा नक्कीच फटका खेळण्याची तयारी मोठ्या आक्रमणाची तयारी आपण पाहतोय केली असता चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय राहुल डॉट बॉल न मैदाना करतोय निर्धाव चेंडू न मैदाना सुरुवात करतोय अगदी डॉट स्वरूपाचा नक्की चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय राहुल कडून आता कॉलेज एंड कडून मात्र गोलंदाजीची सुरुवात त्या ठिकाणी केली गेली ओ या दरम्यान मात्र आपण पाहतोय राऊंड टाकलेला चेंडू उंचावरून खेळाय अगदी आपण पाहतोय कुणाल जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपतोय विकेट नंबर एक दुसऱ्या नक्कीच फलंदाज दुसऱ्या चेंडू वरती एक मोठा हादरा मात्र त्या ठिकाणी दिलाय अगदी आपण पाहतोय ग्रामीण नक्कीच भागातील खेळाडूंसाठी आजचा दिवस नक्कीच राखीव असताना उद्यापासून मात्र एका मोठ्या थराराला पुन्हा एकदा सुरुवात होईल महाराष्ट्राच्या नक्कीच कानाकोपऱ्यातून मोठमोठे दादा खेळाडू आयकॉन स्टारकास्ट खेळाडू या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील हे नक्कीच वैशिष्ट्य पूर्ण नक्कीच स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य महाराष्ट्रातले मोठे कास्ट खेळाडू या मैदानावरती उद्या खेळण्यासाठी उद्यापासून मात्र पुढील तीन दिवस मात्र जे दाखल होणार आहेत हो हा चेंडू मात्र आपण पाहिला तर अगदी सिंगल मात्र मिळून देतोय दूर दूरवरून चेंडू हा नक्कीच केलाय तो पर्यंत आपण पाहतोय एक रन अजित कड यष्ट मागे नक्की चेंडू कव्हर करत असताना आपण पाहतोय अगदी एका धावे बरोबरच आपण पाहतोय टोटल अगदी जवळपास एक धाव आणि खातं खोललं गेलेलं आहे अगदी पुढे सरसवत मात्र आपण पाहतोय ऑफ साइड ला मात्र कव्हर मध्ये त्या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः केला गेला असता जवळपास दोन धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात या दोन धावांबरोबरच एकूण तीन ही धाव संख्या आपल्याला पाहायला आप मिळते एकूण तीन धावा दहा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना ओ हा चेंडू मात्र उंचावरून हा आसिफ शेख चेंडू खाली हो हो अंदाज सुरे काय आणि फलंदाज अपन बाद आपण पाहतोय निखिल सुद्धा त्या ठिकाणी बाद होतोय दोन ही धाव संख्या नक्कीच त्यांना बनवली आहे दोन धावा काढत मात्र तो मैदानामध्ये त्या ठिकाणी बाद होतो आहे जबरदस्त कॅच आपण पाहिला राहुल सातव नक्कीच दोन विकेट त्या ठिकाणी मिळवतोय एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते एक भारदस्त नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते राहुल सातवची ओ हनुमंत या दरम्यान नक्कीच ऑन साईडला चेंडू खेळतोय विजय पाबळे बाउंड्री लाईन वरून चेंडूवरती आलाय आणि तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय थर्टी आठ पर्यंत नक्की चेंडू त्या ठिकाणी धावत येत असताना जवळ चेंडू अडवला केला तोपर्यंत एका धावे बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय दोन बाद चार अशी नक्कीच चा, एक संत सुरुवात मैदानाच्या मध्ये होते ती बॅटिंग टीम चार तात विघ्न हरता संघाची मात्र ती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते अगदी आपण पाहतोय एक मोठी आकर्षक अशी पारितोषिकांची स्पर्धा प्रथम क्रमांक वित्त संघास एक लाख एक्केचाळीस हजार रुपये रोख व आकर्षक चषक दिला जातोय तर द्वितीय क्रमांक वित्त संघात सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये रोख व आकर्षक चषक असणारी स्पर्धा आपण पाहतोय ओ चेंडू उंचावरून खेळाय झेल अजित कड मात्र टिपतोय तोपर्यंत धक्का क्रमांक तिसरा तिसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय झटपट विकेट गमावले आहेत तीन विकेट गमावल्या गम गेल्या निलेश सातव हो, हो हो चेंडू सुरेख आणि मात्र आपण पारितोषिकांची चर्चा करत होतो पहिलं पारितोषिक आपण पाहिलं द्वितीय क्रमांकाचं नक्कीच पारितोषिक पाहिलं परंतु तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये रोख तर चतुर्थ क्रमांकासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये रोखवा आकर्षक चषक असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तब तब्बल एकूण सहा पारितोषिक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात तर पाचव्या क्रमांकाच्या नक्कीच या संघासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोखवा आकर्षक चषक तर सहाव्या वी क्रमांका विजेत्या संघासाठी नक्कीच आपण पाहतोय बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोख अगदी पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी अगदी सेम पारितोषिक आहे अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र त्या ठिकाणी असिफच्या दिशेने जात असताना विजय पाबळे चेंडू कव्हर करेल आणि तो चेंडू कव्हर करत असताना अगदी आपल्याला पाहायला चार षटकांचा सामना आणि त्या चार षटकांमध्ये जवळपास सहा धावा मात्र अद्यापर्यंत पाहायला मिळतात निलेश सातव नक्कीच हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे जोरदार तडाखा दिलाय फिल्डर अतुल विटकर चेंडू खाली आणि झेल टिपलाय जेल टिपलाय फलंदाज बाद चौथा धक्का रोखत एक चांगली बॅटिंग करावी लागेल एक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करावे लागतील ओ सरळ बॅट ना एक मोठा तडाखा ओ हो 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 एक जोरदार तडाखा आणि या इनिंगचा पण पाहिला तर पहिला नक्कीच षटकार येतो अगदी आपण पाहतोय या ओव्हरच्या नक्कीच मागील षट क्रमांक दोनच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मात्र खेळल्यानंतर एकूण स्कोर कार्ड बारा या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहे शेख अगदी आपण पाहतोय ओव्हर नंबर तीन मध्ये तिसऱ्या षटकामध्ये हा चेंडू नक्कीच खोल टप्प्याचा अपील केला गेलाय आणि फलंदाज एलबीडब्ल्यू रूपात नक्कीच माघारी परतेल विकेट नंबर पाच पतन मैदानामध्ये परंतु मला वाटत जवळपास रिव्यू मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी घेतला गेलाय थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे डिसिजन पेंडिंग असेल डिसिजन पेंडिंग असेल अगदी आपण पाहतोय डिसिजन मात्र नक्कीच पेंडिंग आहे आणि तिसऱ्या नक्कीच पंचांकडे आपण पाहतोय त्यांच्या नक्कीच निर्णयाची प्रतीक्षा जे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या निर्णयाची नक्कीच प्रतीक्षा मात्र जी आहे अगदी रिव्ह्यू मात्र त्या ठिकाणी घेतला गेला दोन्ही टीम्स कडे नक्कीच एक एक रिव्यू ची संधी आहे आणि बॅटिंग टीमनं त्याचा नक्कीच फायदा उठवलाय तो नक्कीच वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि तिसरे पंच मात्र कशा प्रकारचा निर्णय करतील हे सुद्धा पाहावं लागेल टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून अगदी थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलंय आणि आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावा लागेल डीजे पाच फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि बारा धावा मात्र दाफलकावरती एकूण पाहायला मिळतात त्या बारा धावांमध्ये आपण जर पाहिलं तर एका षटकाराचा नक्की समावेश आपल्याला पाहायला मिळतोय दोन सिंगल आणि दोन डबल्स अशा प्रकारच्या नक्कीच धावा आहेत आणि कुण हा बारा धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत असताना आसीफ न पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे चला वेळ वाचवा अजिब शेख सर वेळ वाचवा कारण सेकंड इनिंग मध्ये आपलीच बॅटिंग आहे पावणे सहा होत आहेत हो हा चेंडू मात्र सुरेखरित्या खेळ आहे कवर्स मध्ये फिल्डर विजय पाबळे चेंडू फील्ड केलाय हो थ्रो मात्र थोडासा आपण पाहिला तर खेळपट्टीच्या मधोमध आहे आणि दूरवरचा नक्कीच हा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या मधोमध थ्रो केला गेलाय आणि त्या थ्रो वरती जर आपण पाहिलं तर दोन रन पळून पूर्ण होत आहे दोन नक्कीच आपण पाहतोय धावा मात्र मागील चेंडूवरती घेत चौदा धावांपर्यंत दाफलक पोहोचलाय या दरम्यान मात्र व्हाईट बॉल व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी खेळवला जातोय व्हाईट बॉल बरोबरच पंधरा ही धाव संख्या मात्र त्या ठिकाणी उभी केली गेली बनवल्या गेल्यात परंतु शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाचा नक्कीच आजच्या दिवसातला पूर्णतः खेळामध्ये आपण पाहिलं तर मोठी ताकद जी आपल्याला पाहायला मिळते ऑन साईडला चेंडू आहे दोन फिल्डर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दुहेरीचा प्रयत्न थ्रो येतोय अगदी थ्रो वन टू अगदी दोन टप्पे घेत आल्यानंतर त्या तोपर्यंत धावा मात्र कम्प्लीट होत आहेत पूर्ण होत आहेत धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत असताना एकूण आपण पाहिलं तर सतरा ही धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते हो हा चेंडू तेच तर अगदी वेगवान वेगवान चेंडू वेगवान चेंडू डॉट बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉल हा चेंडू मात्र फलंदाजाला थांबवेल खेळपट्टीवरती स्ट्राईक फलंदाजी करत असताना कारण डॉट बॉल नक्कीच मोठा वेग मोठा नक्कीच वेग या मागील चेंडूवरती आपण पाहिलाय तो मारा ती नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा हो हा नक्कीच चेंडू थोडासा फुलटा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय विजय पाबळे चेंडू घेतलाय डाव हाताने चेंडू ची फेक केली हो 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 अचूक थ्रो परंतु एस रक्षक आपण पाहतोय निलेश सातव्याच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर वाढवू शकला नाहीये तोपर्यंत कोणत्या प्रकारचं नुकसान त्यावरती होणार नाही परंतु एक धाव खेळल्या फटक्यावरती मात्र त्या ठिकाणी मिळते आणि या एकरी बरोबरच एकोणीस ही नक्कीच धाव संख्या स्कोर बोर्ड वरती लिहिली गेलेली आहे लगावली गेलेली आहे एकोणीस धावा टोटल दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकोणीस धावा मात्र टोटल दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकोणीस धावांवरती मात्र विघ्नहर्ता हरता घाटदरे संघ पोहोचलाय ओ हा चेंडू मात्र सुरेख रित्या खेळाय दोन फिल्डर फार दूरवरती अतुल आणि विजय पाबळे दूर चेंडू जातोय सरळ सीमा पार न चौका 23 रंस, 23 रंस अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडू वरती चौकारानं मात्र आता धाव फलकाला एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे तेवीस रन्स आद्यापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ट्वेंटी थ्री रन्स ट्वेंटी थ्री रन्स ऑन स्कोर बोर्ड अगदी धावफलकावरती फलकावरती लगावले गेल्यात ओ हो शरीराचा वेध अतुल बोलिंगवरती असताना नक्कीच आपण पाहतोय हो रनआउट ची संधी असेल रनआउट ची संधी असेल परंतु थोडासा मला वाटतं फलंदाज नॉर्थ सायकेनला अगदी आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना दुखापतग्रस्त होऊ नये एवढीच आपली नक्कीच अपेक्षा असेल तो खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालेला आहे ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरलाय ओ हा चेंडू मात्र आपण नक्कीच पाहतो आहे ओ व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड स्टॉप स्वतःच्या नक्कीच बॉलिंग फॉलो थ्रो मध्ये त्या पेस मध्ये त्या वेगामध्ये नक्कीच त्यानं चेंडू स्टॉप केलाय तेवढा नक्कीच मोठा प्रयत्न मात्र अतुलचा आपण त्या ठिकाणी पाहिला हो हा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहिलं तर काही क्षणा क्षण शान हवेत नक्कीच पाहायला मिळतोय कुणाल गोलब चेंडू नक्कीच आपण पाहिला थ्रो केलाय तो नॉन स्ट्राईक केला त्यावरती नक्कीच रनआउट रूपात एका बाजून फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल आणि त्या रन आउट रूपात नक्कीच माघारी परतत असताना धावांपर्यंत मचल मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मारली गेली रन्स चोवीस धावा मात्र एकूण दाफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात आणि चोवीस धावा दाफलकावरती असताना अद्यापही तीन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे चला फलंदाज लवकर थोडं आपण डगआउटच्या दिशेने जात ओ हा चेंडू हवेत विक्रम नायकू दूर हो विक्रमच्या नक्की थोडासा दूरवरती चेंडू पडतोय ची संधी पुन्हा एकदा परंतु नाटा ओ फलंदाज बाद फलंदाज बाद एक रन जेमते त्या ठिकाणी असेल अगदी आपण पाहतोय मागील दोन चेंडूंवरती दोन सिंगल आणि दोन रनआउट पाहिलेले आहेत आपण जर मैदानामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय ओ या दरम्यान मात्र ऑन साइड ला संधी असेल परंतु एका बाजून आपण पाहतोय फलंदाज मात्र अगदी जवळपास मला वाटत फलंदाज रनआउट होतोय अगदी एक धाव मात्र जवळपास त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि एकूण स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं सव्वीस धावा मात्र त्या ठिकाणी बनवल्या गेल्यानंतर सत्तावीस धावा मात्र विजयाचा टार्गेट या ठिकाणी असणार आहे विजयाचा आव्हान असेल सत्तावीस धावांचं सव्वीस धावा मात्र बनवल्या गेल्यानंतर ट्वेंटी सेव्हन रन्स टू विन अर्थात सत्तावीस धावा विजयासाठी बनवाव्या लागतील चला फिल्डिंग टीम विघ्नार्ता अर्था गाडदरे लगेच फिल्डिंग लावून घ्या वेळ वाचवा गाडदरे टीम कॅप्टन आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल पाच वाजून बावन्न मिनिट होत आहेत चला लगेच फिल्डिंग लावा काही मिनिट शेवटची शिल्लक आहेत बॅड लाईट मध्ये नक्कीच आपण पोहोचलेलो आहोत तोपर्यंत तो विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या वेळ वाचवा फिल्डिंग टीम पंचांना विनंती असेल आपण सूचना द्यायच्यात फिल्डिंग लावून घ्या विघ्नार्थ गाठधारी टीम विनंती असेल चला शिरसाट स्पोर्ट सलामीचे दोन फलंदाज पाठवून द्यायचेत लगेच जावेत मैदानाच्या आतमध्ये सत्तावीस रनचं टार्गेट सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये राहुल सातव आणि अतुल विटकर राहुल सातव आणि अतुल विटकर ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते चला फिल्डिंग लावून घ्या चला सामना चालू करून घ्या निर्मल सर सूचना द्या बॉलिंग मार्कवरती आकाश त्या ठिकाणी तयार होतोय आकाश बोलिंग मार्क वरती तयार होत असताना सत्तावी धावांचा आव्हान राहुल सातव स्ट्राइक एंड वरती आकाश ओर दी विकेट न पहिला चेंडू घेऊन तयार हो हो पहिला चेंडू एक जबरदस्त बहारदार फटका बहारदार फटका चौकार अगदी आपण पाहतोय राहुल सातव एक जबरदस्त स्ट्रोक खेळतोय पहिल्या चेंडू वरती खळबळजनक सुरुवात मैदानामध्ये केली आहे बॅट चिकड आणि डॉटबॉल ओ या दरम्यान मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय सिंगल सिंगल आणि सिंगल या सिंगल बरोबरच आपण पाहिली तर धावसंख्या मात्र एकूण आहे की पाच या धावसंख्येवरती अगदी पाच धावा मात्र टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अतुल विटकरला सिंगल बरोबर संधी मात्र मिळते आहे स्ट्राईक वरती बॅटिंग करण्याची आणि आकाश मात्र नक्कीच एक युवा उदयनमुख गोलंदाज आहे आणि चांगला नक्कीच परफॉर्मन्स बॉलिंग मध्ये त्याचा आपण पाहिलाय अतुल ऑन साइडला मात्र चेंडू खेळाय ओ दुसऱ्या प्रयत्नामध्ये चिंडू अडवला तोपर्यंत एक रन या एकेरी धावे बरोबरचा सहा या धावसंख्येवरती धाफलक मात्र पोहोचत असताना अद्यापही एकवीस रन्स मात्र त्या ठिकाणी बनवावे लागतील त्या विजयासाठी बॅटिंग टीमला अर्थात शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला हो या दरम्यानचा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय मोठा हिट करण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्ड मात्र थांबलं गेलंय सहा धावा मात्र एकूण धावफलकावरती फलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सहा धाव संख्या मात्र धावफलकावरती एकूण पाहायला मिळाल्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार हो राहुल सातव वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवला गेलाय वाईट बॉल स्टिकच्या बरासा बाहेर असल्या करणारे मुख्य पंच अक्षय निर्मल सर वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवत वाईट बॉल एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड हलक्या सनक्कीच पुढे जाईल आणि एकूण बोर्ड वरती आपण पाहिलं तर सात ही धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते सात धावा धाव फलकावरती ओ राहुल सातव राहुल सातव बिग बँग पॉवरफुल सिक्सर महिंद्रा छात मध्ये नक्कीच एक जोरदार हवाई फायर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे हल्ला मात्र चढावला गेला आहे षटकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तेरा धावा मात्र बनवल्या गेल्यानंतर शेवटचे नक्कीच अठरा चेंडू आणि चौदा धावांची गरज तर मात्र चेंडू आपण पाहतोय खेळल्यानंतर स्ट्राईक देण्याचा नक्कीच प्रयत्न आपण पाहतोय ओव्हर थ्रो मध्ये सेकंड रन चा प्रयत्न परंतु राहुलने नकार दिलाय कारण राहुल स्वतःकडे नक्कीच स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि तो प्रयत्न नक्कीच आपण केला असता आपण पाहतोय राहुल मात्र सायकेंड वरती आलाय अगदी सिंगलच्या सायाना अतुलने नक्कीच चपळाईने सिंगल त्या ठिकाणी पिळवून दिले आणि ती घेतली असता चौदा धावांवरती धावफलक पोहोचत आहे शेवटचे सतरा चेंडू आणि तेरा धावांची गरज चार ओव्हर मध्ये सत्तावीस रनचा सा टार्गेट असताना आपण सामना जो पाहतोय ओ हा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय अगदी डॉट स्वरूपाचा जो असणार आहे अगदी निर्धाव नक्कीच स्वरूपाचा हा चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत असताना राहुल सातव पुन्हा एकदा स्ट्राईक सज्ज होतोय परंतु चंद्रकांत बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय तो विघ्नहर्ता संघाकडून हो डावखुरे हाताने टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू खरपूस समाचार खरपूस समाचार एक मोठा पॉवरफुल फटका थँक्यू वीस धावा धाव फलकावरती या पूर्ण केल्या तर सहा धावा अद्याप या दरम्यान मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू बॅटवरती मेडल होऊ शकत नाही परत तू मिस फील्ड आणि चेंडू फरार राहुल सातवन सामन्यामध्ये केवळ औपचारिकता आता मात्र बाकी ठेवली आहे आपल्या दमदार बॅटिंग न अगदी चोवीस धाव फलकावरती तर मात्र तीन धावांची गरज आहे तीन धावांची गरज अद्यापही मैदानामध्ये विजयासाठी शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी हो टिपलाय टिपलाय राहुल सातव आसिफ शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अतुल विटकर आणि आसिफ शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल एक विकेट मात्र मिळवले चंद्रकांतनं परंतु सामना जर आपण पाहिला तो पूर्णता झुकला तो शिरसाट स्पोर्ट्स क्लब वागोली संघाच्या बाजूने ग्रामीण नक्कीच भागातील खेळाडूंसाठी असणार आजचा दिवस आपण पाहतोय शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाने आपल्या नावावर करण्याची तयारी त्या ठिकाणी केली तीन धावांचे गरज असताना अल्के आताने खेळलेला चेंडू तोपर्यंत तो डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट आणि दोन धावा मात्र जवळपास संपूर्ण होतात असेब आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय दोन धावांवर बरोबर आपण पाहिलं सामना बरोबरीत मात्र सुटलाय अगदी सामना बरोबरीतच सुटत असताना जवळपास आपण पाहतोय समाप्ती मात्र है। चे बारा चेंडू आणि गरज उद्यापासून नक्कीच ओपन हापला त्या ठिकाणी सुरुवात होईल पुढील तीन दिवस ओपन हाप आपल्याला पाहायला मिळतील आणि दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सिंहगड करंडकाचा नक्कीच एक मोठा फायनलचा थरार फायनल डे मात्र पाहायला मिळेल ओ या दरम्यान या नक्कीच चौक शिरसाट स्पोर्ट्स क्लब वागोली संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होतो आहे व्हेरी व्हेरी गुड प्लेड विजयी संघाचा मनपूर्वक खरदिक हार्दिक अभिनंदन बॅडलाक विघ्नहर्ता क्रिकेट क्लब घाटदरे एक जबरदस्त कामगिरी आपलातून नक्कीच खेळ आपण या ठिकाणी केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही टीम्स मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन लाइव टीम त्याचबरोबर आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉट इन चे सर्व सहकारी अंपायर पॅनल त्याचबरोबर सा, डीजे साउंड ऑपरेटर अँड टीम आणि क्रिकेटप्रेमी आणि सर्व संघांचं मनपूर्व हार्दिक हार्दिक आभार तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा सकाळी याच मैदानावरती ओपन हाफ हाफमध्ये सिंहगड करंडक दोन हजार वीस विद्यमान नगरसेवक सन्माने हरिदास भाऊ चळवट मित्र परिवार आयोजित हा क्रिकेटचा सोळा आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा ओपन हाफ मध्ये उद्याच्या दिवसात तर आजचे दिवस आजचे सर्व सामने या ठिकाणी समाप्त होतात आजचा दिवस असा संपला असं या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद